नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ऑनलाईन किंवा प्लास्टिक मनीनं करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ झालं. त्याचप्रमाणे या व्यवहारांमध्ये फसवणुकीचं किंवा गैरव्यवहारांचं प्रमाणही वाढलं. यामुळे सायबर सुरक्षा मुद्दा प्रामुख्यानं समोर आला. हीच सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी किंवा सायबर गुन्हे रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकतीच एथिकल हॅकर्सची नेमणूक केली आहे. नोटाबंदीनंतर देश कॅशलेस होईल अशी अपेक्षा सरकारला होती. मात्र सायबर गुन्ह्यांच्या भीतीनं नागरिक आजही मनापासून प्लास्टिक मनी किंवा ऑनलाईन व्यवहार करण्यास तयार होताना दिसत नाही आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर तर देशात या गुन्ह्यांमध्ये अधिकच वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यांमध्ये 4 सरकारी बँकांमध्ये सायबर गुन्ह्याच्या घटना घडल्या. अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील 51 बँकांना एप्रिल 2013 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीत 485 कोटींचा फटका बसलाय. यातील 56% नुकसान सायबर गुन्ह्यांमुळे बँकांना सोसावं लागलंय. याचमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबतचे गुन्हे रोखण्यासाठी किंवा ऑनलाईन सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी एथिकल हॅकिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी RBI एथिकल हॅकर्सची टीम तयार केली आहे. सायबर सिक्युरिटीचा धोका किती आहे देशांतर्गत तसंच देशाच्या बाहेरून ह्याची असेसमेंट करण्यासाठी RBI आज एक मोठ्या प्रमाणात टीम डिप्लॉय केली, ज्यांना आपण एथिकल हॅकर्स म्हणू. त्यांनी काही प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर करून आपल्या सिस्टीमची व्हल्नरेबिलिटी म्हणजेच धोकादायक स्थिती किती आहे याचा अंदाज घ्यायला प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. कोणत्या बँकेच्या सुरक्षा यंत्रणेत काय त्रुटी आहेत हे या टीमचं मुख्य काम असेल. या टीममध्ये एक तरुण एथिकल हॅकर आणि काही माजी पोलीस अधिकारी असणार आहेत. बँकांच्या सुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी आढळल्यास ही टीम संबंधित बँकेला त्यामध्ये दुरुस्ती करण्यास मदत करेल. सर्व बँकांनी सायबर सुरक्षेच्या अत्याधुनिक उपायांचा अवलंब करावा यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहे. या एथिकल हॅकर्समुळे अकाउंट हॅक करून किंवा ऑनलाईन गैरव्यवहार करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या हॅकर्सना किती आळा बसतो किंवा ही यंत्रणा किती यशस्वी ठरते यावर देखील कॅशलेस व्यवहार किंवा कॅशलेस इंडिया हे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.